चला होपफुली सगळी तयारी झाली हो सगळं तयार आहे फक्त पहाटे लवकर उठून तयार व्हायचंय तेवढ्या खाली सगळ्यांना खूप अवघड जातं ते पण आतापासूनच खूप प्रसन्न वाटतंय ना हो मस्त वाटतंय ती अंजली अटेंड करणार आहे का पूजा वगैरे नाही म्हणजे तोपर्यंत पूजा झाली तर प्रसाद घेऊन जाईल पण मी जरी सुट्टी घेतली असली तरी तिला आहे ना कॉलेज बरं संध्याकाळी लॉयर बरोबर मीटिंग आहे जी ती टाळू शकत नाही आणि तिचे ते पाहुणे आणखी ते पण येणार आहेत दोघे लॉयर कडेच भेटतील आणि मग अंजली त्यांना घेऊन येईल गुड अरे नाना म्हणाले ते आणखी आहेत ना ते थीम पेंटिंग करणारे चित्रकार आहेत हो म्हणे एका कॉर्पोरेट हाऊस साठी मुंबई या विषयावर कोलाज तयार करण्यासाठी येणार आहेत इंटरेस्टिंग ना अरे व्हेरी इंटरेस्टिंग या बरं झालं त्यांना हॉटेलच्या ऐवजी इथेच ठेवण्याचं सुचलं नानांना त्यानिमित्ताने आपल्याला काहीतरी चांगलं बघायला बोलायला मिळेल है ना नानांचेच वयाचे असतील ना अरे नाही म्हणजे माहिती नाही पण अंजलीच्या नवऱ्याचा मित्र म्हणजे ऍक्च्युली आपल्याच बरोबरीचा असणार ना अरे हो ते डोक्यातूनच गेलं माझ्या आपण उगाच त्यांना अहो अंकी करतोय इन शॉर्ट आपल्याला एक कलाकार मित्र मिळण्याची शक्यता आहे हो बघूया ए पण कलाकार लोकांचं काही सांगतायत नाही ते थोडे वेडे असतात म्हणजे कलेसाठी बघू आता कळेलच आपल्याला अरे मी तुला सांगितलं का काय अमित दादा मी आणि सतीश आम्ही तिघांनी मिळून काय तुम्ही मिळून काय सॉरी सरप्राईज द्यायचं ठरलंय आमचं काय रे सारखी सारखी सरप्राईजेस सांग बघू काय ते अरे असं काय करते सर मी ना आमच्या तिघांचं मिळून ठरलंय ना नाहीतर सांगितलं असतं मी तुला नक्कीच उद्यासाठीच ना हो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल रिअली 100% मॅडम हे चल आता झोपूया गुड नाईट गुड नाईट झोप येत नाही ना पण आदित्य सांग ना रे काय आहे सरप्राईज सरप्राईज ना बघ सांगू नको कोणाला सांगणार हे बघ सरप्राईज असतं ना ते जर आधी सांगितलं तर त्याला सरप्राईज कसं म्हणणार आदित्य अरे मग असं काय करतेस तू सांगितलं ना तुला उद्या सांगेन म्हणून झोपलीस का सरप्राईज ऐकल्याशिवाय नाही झोपणार अरे बापरे म्हणजे आता उद्यापर्यंत तुला जागाच राहावं लागेल आदित्य काय रे तू नाहीस का सांगणार नाही तू सगळं अमित दादा आणि सतीशची परमिशन घेऊया ते जर हो म्हणाले ना मग मी सांगतो नाहीतर ते दोघं मिळून मारून टाकतील मला